नमस्कार, मी संकेत आवटे. आंबे, करवंदे, जांभळे विकत नाही आहे, खाल्लात का विचारतोय. मी सुद्धा खाल्लेत, चेहऱ्यावरून दिसत असेल, थोडंफार वजन पण वाढलंय. पण हाच सीझन आहे हो, आता परत मला 6 महिन्याने आंबे मिळणार आहेत का? नाही मिळणार. ज्या त्या सीझनमध्ये जे ते फळ खाल्लंच पाहिजे. स्टॉक मार्केटशी काय संबंध, यावरूनच या गोष्टी कळतात आपल्याला की सीझनॅलिटी काय असते. थोडं स्टॉक मार्केटच्या भाषेत जाऊ, यालाच म्हटलं जातं सिक्लिक सायकल. सिक्लिक सेक्टर असतात, सिक्लिक स्टॉक असतात. हा प्रकार काय आहे हा थोडासा मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगण्याचा पहिला प्रयत्न करतोय, आणि त्यानंतर बऱ्याच फायद्याच्या गोष्टी पण मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे पहिला फंडामेंटल्स क्लिअर पाहिजे. सिक्लिक सायकल काय असते एक सिंपल लक्षात घ्या. पहिला फेज येते अक्युम्युलेशन, नंतर येते मार्कअप, त्यानंतर डिस्ट्रीब्युशन, नंतर मार्क डाऊन. हा सिंपल फंडा काय आहे की कधी हे स्टॉक तुम्ही जर ते बघितले सिक्लिक सायकलमधले, तर ते असे वर जातात आणि परत खाली पडत असतात. मग स्टॉक आहे ना, वर तर जाईल खाली तर येईल. पण बरेच असे स्टॉक असतात ते कंटिन्युअसली अप ट्रेंडमध्ये असतात. अप ट्रेंड इन द सेन्स हायर हाईज लोअर हाईज, हायर हाईज लोअर हाईज, हायर हाईज आणि लोअर हाईज, म्हणजेच कंटिन्युअसली वर जात राहतात. पण सिक्लिक सेक्टरमधले स्टॉक अचानक कोसळतात, अचानक वर जातात. हा प्रकार काय आहे हा बऱ्याच लोकांना समजत नाही, त्याचं मी एक्सप्लेनेशन तुम्हाला देतोय. जर तुम्ही इथं बघितलं अक्युम्युलेशन, अक्युम्युलेशन म्हणजे काय, स्मार्ट मनी, खरा पैसा, बुद्धिवान माणूस तो इथं पैसा लावतो. कारण त्याला माहित आहे ही एक सर्टन फेज आहे. आत्ता हा स्टॉक वरून खाली पडलाय, पण इथं इन्व्हेस्टमेंट करण्याची वेळ आहे. इथं हे लोक अक्युम्युलेट करत जातात, गोळा करतात, पैसा इथं टाकतात, शांत राहतात. पण त्यानंतर कंपनी एकापेक्षा एक पत्ते बाहेर काढायला लागते, कंपनीचा सेल्स वाढायला लागतो, कंपनीची बॅलन्स शीट स्ट्रॉंग दिसायला लागते, आणि त्यानंतर मार्कअप फेज येते. या फेजमध्ये स्टॉक तो वर जाताना तुम्हाला पाहायला मिळतो, आणि जेव्हा तो स्टॉक वर जातो एका सर्टन पिरियड नंतर एक डिस्ट्रीब्युशन फेज सुरू होते. मे बी या फेजमध्ये तो स्टॉक कन्सॉलिडेशन फेजमध्ये जातो, काही वेळ इथं रेस्ट घेतो, आणि त्यानंतर हळूहळू हळूहळू खाली यायला लागतो, आणि यालाच म्हटलं जातं मार्क डाऊन फेज. आता या सगळ्याचा आपण फायदा घेऊ शकतो का? टेक्निकल शब्द सगळे सोडून द्या, पण मला तुम्हाला एक्सप्लेन करायचं होतं म्हणून मी तुम्हाला या गोष्टी सांगितल्या. आपण काय करायचं, सोप्या भाषेत, एखादा स्टॉक पडला, आता समजा हा मार्क डाऊन झाला, इथं मी विचार करणार याला बाय करण्याचा, त्यासाठी थोडंसं टेक्निकल अनालिसिस, फंडामेंटल अनालिसिस आणि सिक्लिक सेक्टरचा अभ्यास बेसिक लेवलला. मोठं रॉकेट सायन्स नाही, कारण तुम्हाला माहित आहे मी जे सांगतो ते एकदम बेसिक सांगतो, पण त्यामुळे तुमचा पैसा हा नेहमी ग्रो होतो आणि माझ्या व्हिडिओंचा तुम्हाला 100% फायदा होतो हे सुद्धा मला तुम्ही कमेंट करून वारंवार सांगताय, आणि सोबतच व्हिडिओला लाईक करून मला मोटिवेट पण करताय. त्यामुळे लवकर लाईक ठोका, त्यामुळेच मला मोटिवेशन मिळतं. बघा, इथं आपण प्लॅन करणार बाय करण्याचा, इथं आपण प्लॅन करणार बाय करण्याचा. सोप्या भाषेत, जेव्हा मार्केट वर जाईल तेव्हा इथं आपण प्लॅन करणार पुन्हा सेल करण्याचा. इन शॉर्ट, स्विंग ट्रेडिंगला याचा वापर होऊ शकतो, पोझिशनल ट्रेडसाठी तुम्ही याचा वापर करू शकता. शॉर्ट टाइम पिरियड्समध्ये 5%, 10%, 15%, 20%, 30%, 30%, 30% प्रॉफिट तुम्ही यातून कमवू शकता. थोडंसं स्मार्ट बनायला पाहिजे. एक्झाम्पल्स मी तुम्हाला दाखवणार आहे. आता एक सोपं एक्झाम्पल मी देतो, फार्मा सेक्टर. फार्मास्युटिकल्स म्हणजे काय, औषधं, गोळ्या, दवाखान्याला आपण जातो, इंजेक्शन्स वगैरे येतो, डॉक्टर लिस्ट देतात खूप मोठी, परत जाऊन खर्च करावा लागतो. जेवढं डॉक्टरचं बिल होत नाही त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त औषधांचा खर्च होतो, हे तुम्हाला चांगलंच माहित आहे. ही औषधं एका ठराविक कंपनीची असतात आणि मोनोपॉली मार्केटमध्ये ठराविक कंपनीची ठराविक प्रोडक्टमध्ये आहे. डॉक्टर रेड्डी लॅबोरेटरीज हे काय करतात हे मी सांगण्याची गरज नाही. सिप्ला काय करतं हे तुम्ही शोधायचं आहे. सन फार्मा काय करतं तुम्ही शोधायचं आहे. मॅनकाइंड काय करतं तुम्ही शोधायचं आहे, जेणेकरून तुम्हाला कळेल की त्यांचे प्रोडक्ट काय आहेत. तुम्ही या प्रत्येकाचे प्रोडक्ट वापरलेत, मी आत्ता तुम्हाला लिहून देतोय. त्यामुळे जसं तुम्ही सर्च कराल ना लगेच तुम्हाला कळेल, अरे हो हे तर मी वापरलंय, पण ते कधी वापरले हे पण मी तुम्हाला सांगतोय. मी काही ज्योतिषी नाही आहे, पण ती वेळ मी तुम्हाला सांगू शकतो. कसं काय, एक्सपिरियन्सने. आता वातावरण बदलत आहे, उन्हाळा कमी होतोय, पावसाचे दिवस वाढत चाललेत. आजच आमच्या कोल्हापूरमध्ये पाऊस पडलाय, तुमच्याकडे पडलाय का सांगू शकता? जसा का पाऊस पडला थोडंसं मला तब्येतीमध्ये माझ्या गोंधळ झालेला मला पाहायला मिळतो. आवाजसुद्धा माझा थोडासा बसल्यासारखा तुम्हाला ऐकू येत असेल. याचं रिझन काय, जसं जसं वातावरण बदलत जातं, दमट वातावरण होत जातं, तस तसं तुमच्या तब्येतीमध्ये हालचाली होत जातात. मग घशामध्ये खरखरणे, ताप येणे, सर्दी येणे, खोकला येणे, हे सगळं सुरू होतं, आणि यानंतर आपण जातो दवाखान्यामध्ये खर्च करायला. ही आहे सिक्लिक सेक्टर.
आता गेलेल्या क्वार्टरमध्ये एवढा काही चांगला धंदा नव्हता, कारण कडक ऊन होतं, सगळं काही सुरळीत होतं, आपण जास्त आजारी पडत नव्हतो. जसं जसं पावसाचे दिवस वाढतील तस तसं या कंपन्यांचा फायदा होतो, ज्या कंपन्या आपण पुढे बघणार आहोत, ज्या आहेत फार्मास्युटिकल्स कंपन्या. आता त्या कंपन्यांचे जर स्टॉक बघितलं तर ते आहेत अक्युम्युलेशन फेजमध्ये. बाय द वे हे रिकमेंडेशन नाही, तुम्ही स्वतः अनालिसिस करायचं आहे, तुम्ही स्वतः डिसिजन घ्यायचं आहे आणि मगच त्या स्टॉकमध्ये गुंतवणूक करायची. नंतर ते अक्युम्युलेशन नंतर मार्कअप फेजमध्ये जाणार. का जाणार? कारण आत्ता त्यांचा सेल्स हेवी होणार, त्यांचे प्रॉफिट मार्जिन चांगले असणार, बॅलन्स शीट चांगले असणार, परिणामी सेल्स होतोय म्हटल्यानंतर स्टॉक पण वाढणार. स्टॉक वाढतोय याचा अर्थ आपण जी इथं गुंतवणूक केली इथं तुम्हाला चांगले प्रॉफिट दिसायला लागणार. आणि जर तुम्हाला चांगले प्रॉफिट दिसत आहेत आणि तुम्हाला माहिती आहे की पुढचा क्वार्टर हा या क्वार्टरपेक्षा बेटर नसेल, त्यामुळे हा ग्राफ खाली जाताना तुम्हाला पाहायला मिळू शकतो. दॅट इज वाय आत्ता आपण फार्मास्युटिकल सेक्टरचा विचार करणार आहोत. आता हे मी कशावरून बोलतो, प्रॅक्टिकली चार्टवर घेऊन जाईन आणि तिथे तुम्हाला एक्सप्लेन करेन की हे कसं वर्क होतं. जास्त लांब घेऊन जात नाही आहे, 2022 एक्झाम्पल तुम्हाला देतोय. जून महिना, आता मे सुरू आहे, मे नंतर जून येणार. जून महिन्यामध्ये जर तुम्ही बघितला तर हा कंटिन्युअसली वर वाढत होता. हा जो चार्ट तुम्हाला दाखवतोय तो आहे निफ्टी फार्माचा. निफ्टी फार्मास्युटिकल्स म्हणजे ओव्हरऑल निफ्टीचा हा इंडेक्स आहे ज्यामध्ये फार्मास्युटिकलचे सगळे स्टॉक, मेजॉरिटी ऑफ स्टॉक यामध्ये अवेलेबल आहेत. टॉप स्टॉक्सबद्दल मी बोलतोय. सो कंटिन्युअसली फार्माचे स्टॉक वर जात होते, म्हणून इथं या 3 महिन्यांमध्ये 4 महिन्यांमध्ये एक चांगली ग्रोथ पाहायला मिळते. ही ग्रोथ 2 महिन्याची 3 महिन्याची किंवा 4 महिन्याची असू शकते, डिपेंड ऑन युअर स्किल्स. तुम्ही ठरवायचं आहे किती प्रॉफिट घेऊन यातनं बाहेर पडायचं. बरं, हे फक्त एकच वर्षाचं असं झालंय का? 100% नाही. तुम्ही मागेही जाऊ शकता, 2021 उदाहरण घ्या, इथूनही एक चांगली ग्रोथ तुम्हाला पाहायला मिळाली. 2020 उदाहरण जरी आपण घेतलं, एक खतरनाक ग्रोथ यामध्ये झाली. साधी सुधी ग्रोथ नाही, आकडा आहे हा 9800 आणि हा डायरेक्ट 11800-12000 जाऊन पोहोचला. याचा अर्थ 2000 ग्रोथ आहे, 20% ग्रोथ. इट्स रिअली ह्यूज. हे प्रॉपर बॅक टेस्टिंग करून दाखवतं. बरं, जे मी बोलतोय ते सगळंच खरं होतं का? 100% नाही. मला वाटतं मी यूट्यूबवरचा असा एक व्यक्ती असेल ज्यामध्ये मी स्वतःच्या चुका पण किंवा स्वतःच्या गोष्टींमधले ड्रॉबॅक पण मी तुमच्या समोर मांडतोय. इथं 2019 जर तुम्ही बघितलं तर हा डाऊन ट्रेंड आहे ऍक्च्युली. इथं आपल्याला ऑलमोस्ट नो लॉस नो प्रॉफिटमध्ये बाहेर पडावं लागेल किंवा छोटासा लॉस घ्यावा लागेल, बिकॉज 2019 मार्केट डाऊन ट्रेंडमध्ये होतं. ओव्हरऑल फार्मास्युटिकल्सलाच इम्पॅक्ट झाला होता आणि तो खाली पडत होता, तो इम्पॅक्ट तुम्ही इथं बघू शकता, त्यामुळे हा डाऊन आहे. सो एक महिना किंवा हा एक वर्ष तुम्ही मानू शकता खराब होतं, पण 2018 जबरदस्त ग्रोथ. ही जर लेवल तुम्ही बघितली तर ती आहे ऑलमोस्ट 8000 लेवल आणि हा डायरेक्ट 10000 पोहोचलाय, 10800 समथिंगला. सो दॅट इझिली तुम्ही इथं 30% आसपास रिटर्न कमवलेत. आता हा इन्फिनिट आहे, म्हणजे तुम्हाला मी भरपूर दाखवू शकतो. बघा, इथं तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली, इथं तुम्ही एक्झिटही करू शकता. जेव्हा तुम्हाला एक 20-25-30% दिसतील, इव्हन 10-15% जरी तुम्हाला 2-3 महिन्यात मिळाले तर कुठे गेले? एवढी मोठी अमाऊंट तुम्हाला बँक 2 वर्षानंतर देते, जी आपल्याला हार्डली 1-2 महिन्यात मिळते. इथं तुम्हाला शेवटपर्यंत वाट बघायची गरज पण नाही किंवा सप्टेंबर एंडपर्यंत थांबायची पण गरज नाही. इथं तर ही रॅली फक्त 1-1.5 महिन्यामध्ये आली, याचा फायदा तुम्ही उचलू शकता. अशाच सिक्लिक सेक्टरमध्ये चांगले चांगले स्टॉक निवडून आम्ही स्विंग पण करतो आणि लॉंग टर्ममध्ये इन्व्हेस्टमेंट पण करतो. याला म्हणतात प्रॉपरली पोर्टफोलिओ डिझाईन करणं. तुमची जर अपेक्षा असेल की तुमच्या पोर्टफोलिओमध्ये निवडलेले स्टॉक हे आमचे असावेत, तर लवकरात लवकर या नंबरला कॉल करा. जबरदस्त क्वालिटी फंडामेंटल स्ट्रॉंग स्टॉक आम्ही तुमच्यासाठी निवडतोय, ज्यांना वेळोवेळी बाईंग सेलिंग सुद्धा केलं जातं. जर तुम्हाला वाटत असेल पोर्टफोलिओ हा छानच बनावा, तर त्यासाठी तुम्हाला आमची मदत घ्यावी लागेलच, कारण आम्हाला आमच्या क्वालिटी सर्व्हिसेसवर तेवढा कॉन्फिडन्स आहे. आता डायरेक्ट नावं घेऊयात स्टॉकची, पण हे बिलकुल रिकमेंडेशन नाही, फक्त एज्युकेशन पर्पजसाठी सांगतोय. यातला कुठलाही स्टॉक मी सांगतोय म्हणून नव्हे, तर तुम्ही अभ्यास करून बाय करायचा आहे, कारण माझी अशी बिलकुल इच्छा नाही आहे की मी सांगतोय म्हणून त्यामध्ये तुम्ही गुंतवणूक करावी. तुम्ही स्वतःचा अनालिसिस करून यामध्ये गुंतवणूक करणं अपेक्षित आहे. जर तुम्ही हा अल्केम लॅबोरेटरीज हा स्टॉक बघितला तर यामध्ये तुम्हाला DIHची इन्व्हेस्टमेंट कंटिन्युअसली वाढताना पाहायला मिळते. म्हणजेच काय? म्युच्युअल फंड कंपनीज यामध्ये इन्व्हेस्टमेंट करतायत, त्यासोबतच FIIची सुद्धा यामध्ये चांगली होल्डिंग्स तुम्हाला पाहायला मिळतायत. प्रमोटरचे होल्डिंग सुद्धा इंटॅक्ट आहेत, जे की कमी झालेले नाहीत, आणि याचाच परिणाम तुम्ही बघू शकता बॅलन्स शीटवर. बॅलन्स शीटला जेव्हा तुम्ही लक्षपूर्वक बघता, तुम्हाला क्वार्टरली बॅलन्स शीट मी दाखवेन, ज्याची आपण चर्चा करत होतो, सप्टेंबर क्वार्टरची बॅलन्स शीट. या सप्टेंबर 2022 3,079 कोटी रुपयाचा यांनी बिझनेस केलाय, जो की
पुढच्या क्वार्टरमध्ये त्याच्यापेक्षा कमी आणि त्याच्या पुढच्या क्वार्टरमध्ये अजून कमी केला आहे. इवन मागच्या क्वार्टरमध्ये सुद्धा बिझनेस तो कमी होता, पण परत तुम्ही सप्टेंबर 2021 गेलात तर डायरेक्ट 2800 कोटीचा बिझनेस होता, जो मागे पुढे झालेला तुम्हाला पाहायला मिळत नाही. 2020 सप्टेंबरमध्ये गेलात तरी यांनी 2363 कोटीचा बिझनेस केला, जो तुम्हाला मागे पुढे कुठेही पाहायला मिळणार नाही. याचं रिझन काय तर या क्वार्टरमध्ये प्रचंड डिमांड असते. बरं, हा एकच लाडका असा स्टॉक मी तुम्हाला दाखवायचं म्हणून निवडलाय का? 100% नाही. अबाउट इंडिया, याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला DIHची कंटिन्युअस होणारी ग्रोथ पाहायला मिळेल. एवढंच नाही तर याचे आकडे तुम्ही बॅलन्स शीटवर सुद्धा बघू शकता. क्वार्टरली रिझल्ट जर तुम्ही याचे बघितले तरी सुद्धा तुम्हाला कळेल की सप्टेंबरमध्ये 1379 कोटी जी मागं ग्रोथ तुम्हाला पाहायला मिळाली नाही ना पुढं तुम्हाला पाहायला मिळते. सेम तुम्ही मागच्या सप्टेंबरमध्ये आला तर 1222 करोड मागे तुम्हालाही पाहायला मिळणार नाही. या सप्टेंबरमध्ये 1055 करोड. अशा प्रकारे हे स्टॉक चांगल्या प्रकारे ग्रो होताना तुम्हाला पाहायला मिळतात. टोरंट फार्मा, यामध्ये सुद्धा FIIs आणि DIIs यांची चांगली होल्डिंग तुम्हाला पाहायला मिळते, म्हणजेच इन्व्हेस्टमेंट चांगली पाहायला मिळते. प्रमोटर होल्डिंग सुद्धा चांगलं आहे आणि ओव्हरऑल बॅलन्स शीटला तुम्ही क्वार्टरली जर फॉलो केलं तर सप्टेंबरमध्ये 2291 करोड रुपये, जे की आधी 2300 होतं आधी 2100 होतं. आता इकडे थोडीशी गडबड तुम्हाला पाहायला मिळते बिकॉज हा टोरंट फार्मा आहे. कंटिन्युअसली प्रत्येक क्वार्टरमध्ये हा ग्रो करतोय आणि याचा जर चार्ट तुम्ही स्टॉकचा बघितलात तर तो बघून तुम्ही मुद्दाम मला कमेंट करून सांगायचा आहे चार्ट कसा वाटतो. एक खतरनाक ग्रो होणारा चार्ट काय असतो ना तो हा तुम्हाला दाखवेल. पीडी लाईटचा चार्ट दिसेल तसा सेम तुम्हाला याचा चार्ट पाहायला मिळेल, कारण हा कंटिन्युअसली ग्रो होताना तुम्हाला पाहायला मिळतो. नो डाऊट सप्टेंबरमध्ये याचे चांगलेच रिझल्ट आहेत, त्यामुळे अशा स्टॉकला इग्नोर करण्यात काहीही अर्थ नाही. इवन तुम्ही सन फार्मा बघू शकता आणि याचा सप्टेंबर महिन्याचा क्वार्टरली रिझल्ट तुम्ही बघितला तर तो सुद्धा तुम्हाला डिसेंटच पाहायला मिळणार आहे. अशा प्रकारे तुम्ही मल्टिपल स्टॉक्स निवडा, त्यावर तुम्ही अनालिसिस करा आणि जर तुम्हाला पटत असेल, कन्व्हिक्शन वाटत असेल तर चांगल्या प्रकारे रिटर्न्स ही कमवू शकता. हे वन ऑफ द एक्झाम्पल आहे सिक्लिक सेक्टरचं. असे वेगवेगळे सेक्टर्स आहेत, तुम्हाला जर अनालिसिस करून हवं असेल एखाद्या सेक्टरबद्दल, मग ते केमिकल असो किंवा असो सिमेंट किंवा असो इन्फ्रा, अनेक सेक्टर्स मी सांगू शकतो आणि अनेक आतल्या गोष्टी पण सांगू शकतो. पण अपेक्षा आहे या व्हिडिओला तुम्ही मॅक्सिमम लोकांपर्यंत पोहोचवणं आणि मॅक्सिमम लाईक करणं, त्यावरूनच मला कळेल की तुम्हाला यामध्ये इंटरेस्ट आहे. आणि जर खरंच आवडला असेल ना तर कमेंट करून तर सांगालच, आणि कुठल्या सेक्टरबद्दल माहिती हवे ते सुद्धा मला सांगा. मी तुम्हाला सांगेन की खरंच अक्युम्युलेशन फेज कुठं आली आहे आणि इन्व्हेस्टमेंट करून एक्झिटची वेळ कुठं त्याची येते याची इन डेप्थ माहिती मी तुम्हाला देणार. त्यामुळे पहिल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह.